मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे, ती खुशखबर कोणती त्याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहो. तुम्हाला व्हिडिओ आवडलास नक्की एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया सविस्तर माहिती. कोरोनामुळे गेल्या सुमारे 2 वर्षांमध्ये 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षांचा खेळखंडोबा झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यात यावर्षी अनेक महिने शिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत आहे, त्यामुळेच एका बाजूने ऑफलाईन परीक्षा विद्यार्थी विरोध करत आहेत, तर राज्य सरकारनेही बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईनच होणार याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र आता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक खुश खबर आहे. आता राज्य सरकारकडून 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न पेढी उपलब्ध केली जाणार आहे. राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे 10वी आणि 12वीच्या बोर्डांच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य मंडळाच्या इयत्ता 10वी व इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकाराचा सराव व माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्रातर्फे विषय निहाय विकसित करण्यात आले आहे, क्वेश्चन बँक विकसित करण्यात आले आहेत. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी या क्वेश्चन बँकचा संपूर्ण लाभ घ्यावा असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. पुन्हा भेटूया विद्यार्थी मित्रांनो काही नवीन अपडेट सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा, काळजी घ्या, धन्यवाद.